तर नाशिकच्या वणी इथल्या अर्धशक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी देवी मंदिरात देखील भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. तेवढं जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत. प्रांजल, मंदिर परिसरामध्ये कसा उत्साह आहे? आपण जर बघितलं तर नाशिकच्या वणी सप्तशृंगी देवी गडावरती मोठ्या उत्साहात हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य शक्तिपीठ म्हणून खरं तर ओळख आहेत. आपण समोर जी बघत आहोत ही खरं तर देवीची आभूषणं आहेत. 7 वाजता मुख्य न्यायाधीश तथा या संस्थांचे अध्यक्ष बी वी वाघ यांच्या हस्ते सपत्निक इथे या आभूषणांची पूजा ही पार पडली आहे. देवीचे टोप असतील, पादुका, कमरपट्टा यांची ही पूजा करण्यात आलेली आहेत. आणि थोड्याच वेळात इथून वाजत गाजत या आभूषणांची मिरवणूक ही निघेल आणि त्यानंतर मंदिरामध्ये जाऊन घटस्थापना ही केली जाणार आहेत. 9 च्या दरम्यान महाआरती देखील पार पडणार आहेत. आणि आपण बघत आहोत संस्थांचे पदाधिकारी असतील, भाविक असतील, हे मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. नक्की कशाप्रकारे खरं तर ही पूजा ही केली जाते, कसे विविध धार्मिक कार्यक्रम खरं तर इथे सुरू राहणार आहेत हे आपण बघूयात. अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात. सर, कार्यकारी अधिकारी आहेत, कसे हे आभूषण आहेत, कसे पूर्ण धार्मिक? आजपासून श्री भगवतीच्या नवरात्र उत्सव सुरुवात होत आहे. आजपासून 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरच्या दरम्यान श्री भगवतीचा नवरात्र उत्सव सुरू होत असल्याने आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर माननीय अध्यक्ष महोदय, माननीय विश्वस्त तहसीलदार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत दागिन्यांची पूजा करून श्री भगवती मंदिरात दागिने जातील. आज श्री भगवतीची पंचामृत महापूजा माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नाशिक यांच्या हस्ते होत आहे. त्याच पद्धतीने आभूषण आहेत, काय काय कशी पूजा? श्री भगवती सोन्याचे पाऊल, सोन्याचा मुगुट, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचा कुहिरीहार, तसेच सोन्याची पुतळी गाठले असे सोन्याचे आभूषण असून इतर चांदीचे आभूषण आहेत. अशा पद्धतीने भगवतीचं आज अलंकार परिधान करण्यात येतील. आपण बघत आहोत खरं तर अशा प्रकारे देवीचे खरं तर ही आभूषणं आहेत त्यांची आता मिरवणुकी काढली जाणार आहेत. वाजत गाजत ही मिरवणूक निघेल आणि त्या दृष्टीने खरं तर मंदिर संस्थांची सर्व तयारी देखील पूर्ण झालेली आहेत. पोलिसांचा देखील चोख पोलीस बंदोबस्त इथे तैनात असणार आहेत. प्रांजल, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल आणि त्या दृश्यांबद्दल. तर देवीची आभूषणांची सध्या मिरवणूक काढली जाते आणि त्यानंतर घटस्थापना पार पडणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.